गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात संतोष सिंग, हा तोच खेळाडू आहे एसटीसीपीएल 20 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये मुन्नाच्या बरोबरीने मॅन ऑफ द सिरीज शेअर केली होती मध्य प्रदेशच्या आरसीसी पानखेडी माझ्या मध्ये, आणि त्या टीमसाठी खेळत असताना मध्य प्रदेशचा हा गोलंदाज, मध्य प्रदेशातील एक नामवंत गोलंदाज म्हणून देखील संतोष सिंग ओळखले जातात, परंतु समोर आहे युवा टॅलेंट केतन म्हात्रे यांचं. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. चारी बाजूला प्रेक्षकमय वातावरण याही परिस्थितीमध्ये, मुंबईकर क्रिकेटवेडी जनता, क्रिकेट प्रेमी, टेनिस क्रिकेटचे त्यातल्या त्यात, आणि ते सर्व आनंद घेत आहेत या राष्ट्रपती चषकाचं आदरणीय दिदींचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सतीश अण्णा आणि त्यांची संपूर्ण टीम हे आयोजन यशस्वी करतायत. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केलाय क्षेत्ररक्षक संतोष सिंग. पहिल्याच बॉलवर विकेट घेताना पाहायला मिळत आहेत, आणि विकेट गरजेचे होते कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते. एक महत्वाचा ब्रेक थ्रू इथे मिळून दिलाय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती संतोषने इथे माघारी धाडलंय ते केतन म्हात्रेला. पहा, एक अँगल बनून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, साईड आम अँगलने तो गोलंदाजी करत होता, आणि अगदी स्किट झालेला बॉल ऑन साईडला पुल करण्याच्या नादामध्ये मिस टाईम झाला फटका. बॅट हातामधून काही अंशी का होईना ती निसटली, आणि म्हणून की काय एक स्वादा आणि सोपा झेल देऊन केतन म्हात्रे बाद झालाय. नवीन फलंदाज कृष्णा लक्ष्मण सातपुते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 14 धावा धाव फलकावरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलाय. कृष्णाची बॅट सातत्याने बोलायला लागली आहे इथे या मॅचमध्ये, त्याला धावा गोळा कराव्या लागतील कारण आवश्यकता आहे येणारे 29 चेंडू आणि 41 धावसंख्येची. पार्टनरशिप विजयाच्या साथीने बनवावी लागेल. पहा, रिप्लेमध्ये पाहण्याजोगी होता. लगेचच ठाऊक झालं केतन म्हात्रेला की हा फटक्याला एलिव्हेशन तितकंसं मिळालेलं नाही आहे, बॅट हातून निसटली आहे, फटक्यावरती या धावा जास्तीत जास्त मिळणार नाही आहेत. कृष्ण सातपुते येत आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर एजाजकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली या मॅचमध्ये, मात्र थोडंसं नाराज केलं कृष्ण सातपुते. हे देखील एक टेनिस क्रिकेटमधील वलयांकित आणि नेहमी चर्चेत असणारं, स्वतःला सिद्ध केलं टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी सातत्याने, तेच बॅटिंगसाठी येत आहेत. परंतु संतोष सिंग हे देखील मध्य प्रदेश राज्यातील एक प्रमुख गोलंदाज आहेत कृष्ण यांच्यासाठी, परंतु या बॉलला मिड ऑफच्या दिशेने खेळलं, तिकडे बॉल चेंडूची फेकी केली, एक रन मात्र मिळेल. संतोष सिंग देखील खूप वर्ष क्रिकेट खेळत आहेत आणि चांगलं दर्जेदार क्रिकेट त्यांनीही सादर केलंय. एजाज कुरेशी आणि त्याचबरोबर जोडीला जर पाहिलं तर कृष्णा सातपुते नक्कीच टेनिस क्रिकेटमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. त्या अगोदर अविनाश रामगुडे कृष्णा सातपुते या जोडीला आपण पाहिलं, परंतु गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर एजाज कुरेशी सुरुवातीला दौंड मधील काही संघ, त्यानंतर ज्ञानेश्वरी लिओन, पंढरपूर, डीके दौंड असा प्रवास करता करता प्रत्येक संघात जागा बनवली, आणि त्यानंतर या खेळाडूच्या कारकिर्दीला एक वेगळंच वलय निर्माण झालं. एजाज कुरेशी राष्ट्रवादी चषक आपण पाहतोय. पवार साहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, आणि आज पवार साहेबांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा राखीताई राखी दिदी यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल जश, काय म्हणाल ही जी गर्दी टेनिस क्रिकेटमध्ये, तुम्ही सातत्याने टेनिस क्रिकेटशी जोडलेला आहात, गर्दी पाहून काय म्हणाल, ज्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर ही गर्दी झाली आज, आज टेनिस क्रिकेटला मिळणारी एक वेगळीच ओळख म्हणता येईल, आणि अगदी त्याच वेळेला वलयांकित असं क्रिकेट प्रगल्भ असा प्रतिसाद सातत्याने यासाठी मिळायला लागलाय की पहा प्रेक्षक वर्ग यासाठी येतो ना इथे काही ना काहीतरी वेगळं. ओहो, संतोष सिंग यांनी नक्कीच जे कमावलं ते यष्टी रक्षकांनी कमावले मी म्हणेल. काय अप्रतिम चेंडू टाकला होता संत. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, आणि अशा कंडिशनला जर कमी स्लो स्कोरिंग मॅचला जर पाहिलं तर जय जी कॅचेस होणं महत्वाचं असतं. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅचेस, विन द मॅचेस, पकडो कॅच, जितू मॅच, आणि महत्वपूर्ण क्षणाला अशा रीतीचे झेल तुमच्या हातून निसटतील ना. त्या त्या वेळेला मोठी धावसंख्या तर नाही आहे आपल्याकडे, आमदनी 58 खर्चा रुपये आहे, 55 धावसंख्येचा लक्ष ठेवण्यात आलंय. आपण पाहतोय स्क्रीनवर संतोष सिंग, एक मोठं नाव मध्य प्रदेश क्रिकेट मधील.
या वेला फटका वेगळ्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता कृष्णा यांचा, परंतु पकडली गेली कॅच. संतोष सिंग, मध्य प्रदेश एक्सप्रेस. महत्वपूर्ण क्षणाला एक महत्वपूर्ण झेल आणि या षटकामध्ये दोन फलंदाजांना बाद करण्यामध्ये संतोष यांना यश प्राप्त झालंय. आघाडीला आलेला केतन मात्रेला आणि अगदी त्याच वेळेला तिसऱ्या क्रमांकावरती आलेला कृष्णा सातपुतेलाही बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. हेलिकॉप्टर क्रॅश झाला अगदी मिडॉनला, एक साधा आणि सोप्पा झेल टिपला गेला. खेळाडू क्रमांक दुसरा बाद झालाय 17 धावा धावफलकावरती असताना. संतोष सिंग यांचं कौतुक करावं लागेल, कॅच सुटल्यानंतर देखील आपला निर्धार सोडला नाही, जिद्द सोडली नाही आणि पुन्हा त्वेषाने गोलंदाजी केली आणि कृष्णा यांना माघारी परतावं लागेल. जरी एजेस बाद झाले तरी कृष्णा यांना बाद करतायत. जयजी, टेनिस क्रिकेट देखील वाढलंय आणि जसं आपण पाहतो या लीग फॉर्मॅट देखील टेनिस क्रिकेटमध्ये आता येऊ लागलेलं आहे. अंडरआर्म क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो, विभागीय स्पर्धा होताना पाहायला मिळतात, ओव्हर 40 स्पर्धा अलीकडच्या कालावधीमध्ये होताना पाहायला मिळतात, ग्रामीण गाव वाईज तालुका वाईज अशा खूप साऱ्या क्रिकेट मात्र आता वाढताना पाहायला मिळत आहेत, क्रिकेटचे प्रकार वाढताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी परतलेले आहेत आणि 17 धावा धावफलकावर ही संधी असू शकते. विकेट जाणं नवीन फलंदाजाने मैदानात येऊन तेवढं सोपं नाहीये. संतोष सिंग का मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये या खेळाडूला एक मानाचं स्थान आहे आणि महाराष्ट्रात येऊन देखील 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बॉलिंगच्या जोरावर जिंकणारा खेळाडू बॉलिंग करतोय संतोष सिंग. सतरा पे दो यावेळी आकाश एक चांगला फटका खेळताना पाहायला मिळत आहेत आणि एक शैलीदार फटका पेश केला आकाश तारेकर याच्या माध्यमातून. हा ही बॉल जाईल मात्र सीमारेषा पलीकडे 4 धावा. काय नजाकत पेश केली आकाशने, क्लेवर बॅटिंग म्हणता येईल की उजव्या ऐशीच्या बाहेर रूम मिळाला आणि मनगटी फटका पाहायला मिळाला. केवळ दिशा दिली चेंडूला जिथे पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश तारेकरच्या बॅटमधून निघणारा हा चौकार. आकाश तारेकर आणि केतन मात्रे या दोन खेळाडूंच्या बाईकची गणना केली तर 41 बाईक आहेत, अर्थात त्यांनी दोन्ही खेळाडूंच्या गाड्या एकंदरीत 45 गाड्या त्यांच्या नावावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आकाशने देखील चौकाऱ्यानं खातं खोललंय. 21 धावा धावफलकावरती आहेत, 55 पाठलाग इथे करायचा आहे. संतोषचा पुढचा बॉल मनगटाच्या साह्याने हलक्या हाताने ऑन साईडला केलं, तिथे एक धाव तो निश्चित मिळेल. मिडविकेट क्षेत्रामधून संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 धावा धावफलकावरती. 33 ची आवश्यकता पहिल्या 2 षटकांचा केस